हॅलो ऑल, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझं नाव अमित आणि ह्या व्हिडिओचा उद्देश जो आहे तो म्हणजे आम्ही ही मिनिस्ट्री का चालू केली याच्याविषयी हा व्हिडिओ आम्ही शेअर करत आहोत. मी माझं इंट्रोडक्शन सांगतो की मी सॉफ्टवेअर सिनियर सॉफ्टवेअर कन्सल्टंट म्हणून मी काम करत आहे. मागच्या 10-15 वर्षापासून मी जे आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये आहे मी, आणि त्यासोबतच मी या मिनिस्ट्रीमध्ये देखील लहान लेकरांचे संदेश स्कूल टीचर, त्याच्यानंतर दौरसेन अध्यक्षाचं म्हणून मी काम केलेलं आहे. माझा जॉब सांभाळून मी या सगळ्या गोष्टी करत आहे. माझं नाव डॉक्टर शीतल ठाकूर आहे आणि मी सध्या एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब करते आहे. आणि जसं अमित यांनी सांगितलं तसं मी सुद्धा तरुण संघ अध्यक्ष, संडे स्कूल अध्यक्ष म्हणून बऱ्याच वर्षापासून काम करत आहे. आणि जेव्हा पण ही रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आणि या चिल्ड्रन मिनिस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट मोर देन 15 इयर्स वी आर वर्किंग. आणि स्पेशली आम्ही आता हे जे चॅनल घेऊन आलेलो आहोत प्रेझिंग वर्ड्स, त्याच्याविषयी सांगायला आम्ही आलेलो आहोत. तर कसं झालं, लॉकडाऊन सुरू झालं आणि आपल्याकडे काही जास्त लॉकडाऊन असल्यामुळे लहान लेकरांसाठी काही आपल्याला लिंक येत नव्हत्या. जे काही होते तर त्या सगळ्या मोठ्यांसाठीच होत्या, म्हणजे आपले जे चर्च जे होतं त्याच्यासाठीच होत्या. तर त्याच्यामुळे पुरते संपूर्ण एक कॉम्पॅक्ट संडे स्कूल असावं हा त्या म्हणून आम्ही चालू केलं. त्याचं बरेचसे गाणे पण अवेलेबल आहे, स्टोरीज पण अवेलेबल आहे, पण ते कॉम्पॅक्ट जे संडे स्कूल जे असतं त्याचा आपल्याला टच असतो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. तर ते चालू करण्यासाठी म्हणून आम्ही हे केलं. आणि बऱ्याच वेळेस कसं झालेलं आहे की आता हे जे टूल्स जे आहेत आपण पाहतो की लेकरं जे आहेत हे आजकाल फार टेक्नॉलॉजिकली सॅव्ही झालेले आहेत. म्हणजे ते युट्यूब वापर करतात, अगदी 2-3 वर्षाची मुलं देखील जे आहेत ते देखील युट्यूब जे आहे ते अगदी सराईतपणे वापर करतात. मग अशा केसमध्ये आपल्या संडे स्कूल जे आहे किंवा ख्रिश्चन जे मटेरियल्स जे आहेत किंवा लेकरांच्या आवडीच्या ज्या गोष्टी ज्या ज्याच्याद्वारे आपण देवाचा गौरव करू शकतो तर त्या अवेलेबल असल्या पाहिजे. म्हणून मग आम्ही हा जो युट्यूबवर आम्ही हे व्हिडिओज आम्ही टाकायला सुरुवात केली. मग प्रश्न येतो की मग युट्यूबच का, मग इतर झूम किंवा इतर जे काही ॲप्स जे आहेत ज्याच्यामध्ये लाईव्ह जाता येतात असे का नाही? तर त्याचे ड्रॉबॅक्स असे आहेत की एक तर मोठा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम. आज आम्ही जिथे आहोत ज्या ग्रामीण भागामध्ये आम्ही आहोत तिथे कनेक्टिव्हिटीचा फारच प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट की ते हँडल करणं देखील कठीण आहे. म्हणजे लेकरांना जे जेवढं इझिली लेकरं युट्यूब हँडल करू शकतात तेवढ्या इझिली ह्या गोष्टी हँडल करणं कठीण आहे. त्याच्यानंतर मग बऱ्याच प्रॉब्लेम असतात, म्हणजे म्यूट करा, अनम्यूट करा, या सगळ्या गोष्टी. आणि युट्यूबमध्ये कसं आहे की एकदा तुम्ही व्हिडिओ टाकून दिला तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता. तर त्याच्यामुळे आम्ही युट्यूब हे सिलेक्ट केलेलं आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग युट्यूब सिलेक्ट करण्याचा असा आहे की रुरल भागामध्ये जिथे ऑलरेडी संदेशपूर हा प्रकार एक्झिस्टिंग नाही त्या मुलांपर्यंत आपण युट्यूबच्या द्वारे पोहोचू शकतो. सो दॅट इज वन ऑफ द रिझन की आपण युट्यूबला ऑप्ट केलेला आहे. अँड अगेन वन मोर थिंग इज आमचे नॉन ख्रिश्चन आहेत मुलं किंवा जे रेग्युलरली चर्चला येत नाहीत त्या मुलांसाठी पण हे एक ऑप्शन अवेलेबल आहे. सो इवन आफ्टर लॉकडाऊन आपण अशा मुलांना फॉलो युट्यूबच्या थ्रू करू शकतो. आता शीतल सांगितलं हे फारच महत्वाचं, तुम्ही हे पॉईंट परत अंडरलाईन करेल. एक तर म्हणजे ग्रामीण भागामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये राहत आहोत, तिथं बरेचसे ख्रिस्ती कुटुंब आहेत किंवा तो कुटुंब असतात त्यांना संडे स्कूल त्यांना माहिती नसतं आणि किंवा त्यांना तो अवेलेबिलिटी नसती. तर अशा युट्यूबच्या माध्यमातून अशा लेकरांपर्यंत आपण जाऊ शकतो एक आम्ही अनुभवलेलं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं की आता जसं सांगितलं की असे बरेचसे लेकर आहेत जे संडे स्कूलला येत नाही किंवा असे नॉन ख्रिश्चन फॅमिलीज असतात जे म्हणजे फक्त फारच मोजक्या वेळेला येतात. अशा लेकरांपर्यंत आपण जर व्हिडिओ शेअर केला आम्ही आमच्या 3 व्हिडिओ झाले आम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. येस, आणि अशांना ज्या आम्ही फॉलोअप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला का तुम्हाला कसं तर ते खूप आनंदाने पाहतात ते लेकर आणि मग त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं फार इझिली होऊन जातं. सो आम्ही कशा प्रकारे काम करतो, वी आर ऍक्च्युली वी वॉन्ट पार्टिसिपेशन फ्रॉम यू. आमचा जे सगळं एडिटिंगचा पार्ट आहे आमचा मुलगा पाहतो जो 11 वर्षाचा आहे, विच इज रिअली अमेझिंग अँड आउटस्टँडिंग. आमच्या लोगोपासून त्यांनी सगळं डिझाईन केलेलं आहे. बट वी वॉन्ट फ्रॉम यू की तुम्ही सगळे लोक आमच्यासोबत पार्टिसिपेट व्हा, तुमच्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला पाठवा, तुमचे व्हिडिओज, तुमचे प्रेयरचे व्हिडिओज, गाण्याचे व्हिडिओज, जसं जसं आम्ही तुम्हाला डायरेक्ट करू तुम्ही आम्हाला पाठवा. सो दॅट वी कॅन गेट यू इन्वॉल्व इन द व्हिडिओ. वी ऑल्सो वॉन्ट टीचर्स टू कम अप, कारण की आमच्या मागच्या संपूर्ण जेवढं काही आम्ही कार्य केले आम्ही फक्त दोघांनीच नाही केलं, आमच्या मागे बरेचसे टीचर्स आम्ही तयार केलेले आहेत, बरेचसे यूथ तयार केलेले आहेत. सो वी इट्स अ रिक्वेस्ट टू ऑल द टीचर्स टू कम अप अँड हेल्प अस. येस, तर ह्याच्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या जे व्हिडिओज जे आहेत म्हणजे हे फक्त संडे स्कूल टीचरचं किंवा बाळकाचं काम आहे किंवा असं नाही, हे आपलं सगळ्यांचं मिळून काम आहे. पॅरेंट्सचं काम आहे की त्यांनी लेकरांना त्यांचे लेकरांचे वचन सांगणं ते वचन दाखवणं. मी फक्त हे नाही म्हणत की आमचं जे आम्ही जे आहे
आमच्या चॅनलचे की आमचे व्हिडिओ दाखवा असेल, जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते तुम्ही दाखवा. पण तुम्ही मात्र युट्यूबचा या नवीन टेक्नॉलॉजीचा तुम्ही जरूर तुम्ही उपयोग घ्या. ही माझी तुम्हाला हात जोडून माझी हंबल रिक्वेस्ट आहे, तुम्ही लेकरांना या गोष्टीमध्ये तुम्ही वाढवा आणि हे तुमच्यासाठी फार आहे महत्वाचं आहे. आणि आमचं रिजन हे आहे की आम्ही जे आहे ते ह्याला सातत्यपूर्ण आम्ही आम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यामध्ये चांगले नवीन नवीन टेक्नॉलॉजीज टाकायचे आहेत, चांगले नवीन इंटरव्ह्यू म्हणजे लेकरांना आवडेल अशा अशा प्रकारचे आम्हाला व्हिडिओ तयार करायचे आहेत. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे आता की तुम्ही इट्स अ रिक्वेस्ट अगेन फ्रॉम द होल टीम की आमच्यासाठी प्रार्थना करा, तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे, पार्टिसिपेट करा. कारण की ही सगळ्यांची मिनिस्ट्री, कुठल्या एका चर्चचं किंवा कुठल्या एका याचं बॅनरचं नाही आहे, दिस इज फॉर ऑल. आणि ही आमची रिक्वायरमेंट होती, ही आमची गरज होती, म्हणून आम्ही हे क्रिएट केलेलं आहे. आमच्या मुलांसाठी आम्ही हे क्रिएट केलं आहे. आणि जी संजय स्कूलची माझी मुलं आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत सध्या, त्या आम्हाला पाहतात, त्यांच्यासाठी आम्ही क्रिएट केलेलं आहे. तर तुम्ही पार्टिसिपेट करा, तुमचे सजेशन्स द्या अँड त्याच्यामध्ये आम्ही इम्प्रूव्ह व्हायचं अजून अजून प्रयत्न. ओके देन, थँक्यू व्हेरी मच, देन कीप इन टच, गॉड ब्लेस, थँक्स फॉर, बाय, टेक केअर.